NRC, CAA आणि नॅशनल पॉप्युलेशन रजिस्टर या संदर्भात आणि त्याच्याचबरोबर केंद्र सरकारने आर्थिक व्यवस्था नुसती धासाळली नाही तर देशाला बँकरप्सीच्या उंबरठ्यावरती आणलंय या संदर्भात चर्चा होती. एकंदरीत 35 संघटना उपस्थित होत्या. या 35 संघटनांच्या वतीने निर्णय असा झाला की 24 जानेवारीला एनआरसी, सीएए आणि त्याच्याचबरोबर आर्थिक बँकरप्सीच्या विरोधात आपण आवाज उठवला पाहिजे, लढलं पाहिजे आणि 24 जानेवारीला मुंबई सकट महाराष्ट्र बंदचा कॉल आपण त्या ठिकाणी दिला पाहिजे. त्याप्रमाणे निर्णय झाला की 24 जानेवारीला महाराष्ट्र बंद करण्याचा. मी अपेक्षा हे बाळगतो की मुंबईची जनता, महाराष्ट्रातली जनता ही 24 तारखेच्या बंदमध्ये मोठ्या प्रमाणात सहभागी होऊन देशाला या दोन्ही प्रश्नापासून वाचवते अशी अपेक्षा.